ही आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यशोगाथा, हा आहे आमचा तेजोमय इतिहास। आजही हा इतिहास बुलंद ठेवण्यासाठी झगडत आहे सह्याद्री प्रतिष्ठान। आम्ही अंगी बाणवला हा महाराष्ट्राचा मराठी बाणा, जिथे शिवप्रभूंचा इतिहास ज्वलंत आहे, ज्याच्या उन्न शिरावर सह्याद्रीचा कीर्तिमान मुकुट शोभतो आहे आणि ज्याच्या पायावर नित्य अरबी सागर अभिषेक करतो आहे, असा हा आमचा महाराष्ट्र। आजही आमच्या नसानसा तो लावा उफाळतो जेव्हा आम्ही गर्जतो एकच महामंत्र, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी दशरथ अर्जुन पालकर, मी मोठ्या गटात आहे। माझ्या किल्ल्याचे नाव लोहगड। लोहगड हा किल्ला जमिनी सपाटीपासून 3420 फूट उंच आहे। याचा प्रकार गिरिदुर्ग आहे। चढण्याची श्रेणी अगदी सोपी आहे। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे। या किल्ल्याच्या जवळचे गाव म्हणजे लोणावळा आणि या किल्ल्याची जवळची रेल्वे स्टेशन म्हणजे लोणावळा। किल्ल्याला 4 दरवाजे आहेत। त्यातील हा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा। याच्या डाव्या उजव्या बाजूस जे बुरुज आहे त्याखाली सावळे कुटुंबियांचा बळी देण्यात आला होता। त्यांच्या वंशजांना लोहगड वाडीची पाटीलकी देण्यात आली होती। त्यानंतर नारायण दरवाजा, हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला होता। त्यानंतर हनुमंत दरवाजा, हा दरवाजा सर्वात प्राचीन दरवाजा आहे। आणि त्यानंतर महादरवाजा, या दरवाजापासून आत प्रवेश करता येतो। किल्ल्याच्या आत म्हणजे लोहगडच्या आत प्रवेश केल्यानंतर कवर, दफ्तर म्हणजे सदर, अष्टकोनी तलाव, महादेव मंदिर आणि तोफा, लक्ष्मी कोठे सोळाकोनी तलाव म्हणजे या तलावाला 16 कोण आहेत, कोपरे आहेत। त्यानंतर पत्रदार झालेला बुरुज म्हणजे अर्धवट तुटलेला बुरुज, विंचू कडा म्हणजे हा कडा आणि हा शेवटचा बुरुज। गडाचा इतिहास हा दीर्घ आहे। अनेक राजवंशांनी वेगवेगळ्या कालावधीत या किल्ल्यावर कब्जा केलेला होता। अनेक वंशजांमधील काही वंशज म्हणजे सातवाहक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मोगल आणि माझे मराठे। 1648 साली शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला, परंतु पुरंदराच्या तहाने हा किल्ला 1665 मध्ये मोगलांना शरण जाण्यास भाग पाडले। 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड परत मिळवला। हा किल्ला सह्याद्रीच्या रांगेत उभा आहे। लोणावळ्याच्या जवळ मालवल स्टेशनजवळ किल्ल्याची जोडणी आहे। मुख्य किल्ला म्हणजे लोहगड आणि त्याच्या मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी विसापूर आणि सलंबगड याच्या शेजारी बांधलेला आहे। लोहगड किल्ल्यावरून पवने धरणे याचे सुंदर दृश्य आपल्याला पालीकडे त्रिकोणी उर्फ विंचूकडा म्हणजे हा कडा या नावाची आणखी लोहगड किल्ला डोंगरी रांगेत नाना मावळ आणि पवन मावळ दरम्यान आहे। जय महाराष्ट्र, जय शिवाजी, हॅप्पी दीपावली।